उपवास आला तेच तेच खाऊन नवरात्रांमध्ये कंटाळा आला असेल किंवा उसळ खावीशी नको वाटत असेल तर आज आपण भगरपासून अगदी झटपट रेडी होणारे आप्पे बघणार आहोत. तर हे आप्पे अगदी झटपट 4 ते 5 मिनिटात रेडी होतात. त्यासोबतच त्याबरोबरची चटणी अगदी मस्त आणि उपवासाला चालणारी झटपट तयार होते. बाहेरून जरी अगदी कुरकुरीत दिसत असतील तरी मधून अगदी लुसलुशीत असे आप्पे अगदी झटपट तयार होतात. चला तर मग लुसलुशीत आप्प्याच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथं घेतलेली आहे भगर आणि वजनी म्हणाल तर ही 200 ग्रॅम भगर आहे आणि मोठ्या चम्मचनं 4 चम्मच इथं साबुदाणा घेतलेला आहे. तर ही भगर आता आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायची. त्यानंतर मी इथं 4 चम्मच साबुदाणा घेतला तोसुद्धा त्याला मिक्सरला टाकून बारीक असा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. रवाळ वाटून घ्यायचा, खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाडसर नाही. तर आता हे एका कटोरीमध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर मी मिक्सरला जिरं आणि हिरवी मिरची बारीक वाटून घेतलेली आहे. तर तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यानंतर अर्धी वाटी मी यामध्ये दही घातलेला आहे. 1 बटाटा किसून त्याची सालं काढून धुवून घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा. बटाटा घातल्यानंतर हा बटाटा अगदी यामधलं पाणी पिळून घ्यायचं, नाही तर आपलं बॅटर पातळ होऊ शकतं. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे बॅटर पहिले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर पाण्याची गरज वाटली तरच यामध्ये पाणी ॲड करायचं. यानंतर आता आपण थोडं अगदी लागेल असं पाणी घालणार आहोत, कारण बरेच जणाचं दही घट्ट किंवा पातळ असतं त्यामुळं थोडंफार पाणी इथं लागू शकतं. तर पाणी अगदी अंदाजाने घालायचं, खूप जास्त पातळ आपल्याला बॅटर इथं तयार करायचं नाही आहे, कारण आप्प्याचं बॅटर हे आपल्याला थोडं घट्टच लागणार आहे. व्यवस्थित मिक्स करत जायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालत जायचं. आता हे बॅटर मी व्यवस्थित थोडं पाणी घालून मिक्स करून घेते. यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि या पद्धतीचं तयार झालेलं आहे. आता हे 10 मिनिट आपण झाकून ठेवूया आणि उपवासाची चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे, भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घालायचं किंवा मग हिरवी मिरचीचे तुकडे, त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलं, त्यानंतर चवीपुरती साखर आणि 1 चम्मच दही घातलेलं आहे. त्यानंतर थोडंसं इथं पाणी घालून घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं चटणी तयार करून घेऊ शकता. त्यानंतर मी इथं तडका तयार करून घेतलेला आहे. फक्त जिरं आणि कढीपत्ता त्या तडक्यासाठी लागणार आहे. तर मी इथं मीडियम साईजची चटणी तयार करून घेतली, खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही. तर मस्त अगदी छान आपली झटपट होणारी चटणी इथं आप्प्यांबरोबरची रेडी झालेली आहे. त्याचबरोबर जे साईडला आपण बॅटर ठेवलेलं होतं ते सुद्धा आता छान मुरलेलं आहे. तर आता आपण यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे सोडा किंवा मग इनो. तर इथं आपण 1/2 चम्मच सोडा किंवा इनो वापरायचा आहे. मी इथं 1/2 चम्मच इनो घातलेला आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर आता याचे आपण छानसे आप्पे तयार करून घेणार आहोत. तर ही आप्पे तयार करताना आता आप्पे पात्र ठेवायचं आणि स्टँडला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अगदी कमी कमी बॅटर घालून आता हे आपल्याला आप्पे तयार करून घ्यायचे आहे. तर व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आता हे आप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल लावून आपण आप्पे टाकून घेणार आहोत. आप्पे टाकताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं वरती जागा शिल्लक राहू द्यायची, कारण आप्पे वरून फुलून येतात आणि फुलल्यानंतर एकमेकांना चिटकण्याची भीती असते. म्हणून थोडंसं जागा शिल्लक राहू द्यायची आणि आप्पे स्टँडला पूर्ण आप्पे घालून घ्यायचे. आता हे आप्पे स्टँडमध्ये पूर्ण आप्पे मी घालून घेते आणि अगदी 2 ते 3 मिनिट याला छान वाफ काढून घ्यायची, कारण भगर खूप लवकर शिजत असते. तर तुम्ही बघू शकता याचा कलर थोडा बदललेला आहे. या स्टेजवर आता आपण याला परतून घेऊया. खूप जास्त याला भाजण्याची अजिबात गरज नाही. अगदी 2 ते 3 मिनिटात कमी गॅसवर हे आप्पे रेडी होतात. तर सगळे आप्पे जे आहेत ते पलटून घ्यायचे आणि पलटून घेतल्यानंतर पुन्हा याला 2 ते 3 मिनिट छानशी वाफ काढायची. तुम्हाला जर हा आप्प्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे पूर्ण जे आप्पे आहेत ते आपण पलटून घेऊया. नवरात्रीमध्ये हा उपवासाचा नक्की पदार्थ तुम्ही ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा.
तर आता पूर्ण जे आपे आहेत ते आपले दोन दोन मिनिट दोन्ही साईडनं खरपूस भाजून घ्यायचे आणि एका ताटामध्ये लावून घ्यायचे. तर पहिली बॅच आपली इथं आप्यांची रेडी झालेली आहे. त्यासोबतच मी चटणीसोबत हे इथं प्लेटमध्ये ठेवून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता एक कप आपल्या भगरमध्ये 2 ते 3 जणांचा पोटभर नाश्ता होईल एवढे आप्पे आपले तयार होतात. बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी लुसलुशीत असे आप्पे आपले इथं तयार झालेले आहे. आणि चटणीबरोबर अगदी वाफाळते आप्पे मस्त लागतात. अगदी झटपट तयार होणारे आप्पे आणि त्यासोबतची चटणी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर उसळ खाऊन रोज रोज नवरात्रीमध्ये कंटाळा येतो आणि उसळ खाल्ल्यामुळे बरेच जणांना ॲसिडिटी होते, पचायला त्रास होतो. तर हे असे झटपट तयार होणारे आप्पे नक्की एकदा ट्राय करा. व व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.